पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही अवैध धंदे चालू आहेत त्याला आमच्या संघटनेनं गेली 6-7 महिने जो काही सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये असं दिसून आलेलं आहे की इथले जे कमिशनर आहेत त्यांच्याच संमतीनं ह्या सगळ्या अवैध गोष्टींना खतपाणी पुरवलं जातं आहे आणि त्यामुळं आम्ही काही पुरावे गोळा केलेले ते लवकरच आम्ही गृहमंत्र्यांना सादर करणार आहोत आणि गृहमंत्र्यांनी जर त्याच्यावरती लवकर ॲक्शन नाही घेतली तर येत्या 2 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. परत कशा स्वरूपाचे धंदे आपण ज्या पद्धतीने माहिती घेतली काय आपल्याला आढळलं त्यामध्ये? हे मटका क्लब, दारूबंदी, हे सगळे डान्स बार, सट्टा, हवाला अशा प्रकारचे जे काही अवैध धंदे आहेत. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच SR फुटवेअर. या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, त्याचबरोबर चप्पल व सँडल. एक वेळ अवश्य भेट द्या. मोबाईल नंबर 83 29 45 44. त्याबद्दलची ही सगळी आम्ही कारवाई करणार आहोत आणि हे जे काही चालू आहे आत्ता पूर्णपणे त्याच्यात कारवाई केली जाते, तात्पुरती केली जाते आणि त्याच्यानंतर कुठंतरी सेटलमेंटच्या गोष्टी समोर येत आहेत आणि ते तात्पुरतं बंद झालं आहे असं दाखवण्यात येतं आहे, पण परत राजरोजपणे सगळं व्यवस्थित शहरात चालू आहे आणि यामुळं सामाजिक हानी खूप मोठ्या प्रमाणात होते. ती कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे आणि म्हणून केवळ आम्ही गृहमंत्र्यांकडेच डिरेक्टली ह्याच्याबद्दल दाद मागणार आहोत. असं जरी म्हणणार असेल तर तेही मान्यचं आहे. याच्यातून चांगलं काहीतरी काम होणार असेल, काम होणं महत्त्वाचं आहे. शहरातलं जे काही हे सगळं वातावरण विस्कळीत झालेलं आहे अवैध धंद्यांमुळं ते थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते थांबवत असताना जर एखादी राजकीय भूमिका तुम्हाला त्यातून दिसत असेल तर त्याचंही स्वागत आहे. नाही तसं काय अजून विचार केलेला नाही आहे. अजून लांब आहे की बघू त्या त्यावेळी ठरेल. थोडा मैदान लांब आहे अजून. काय नाही टायमिंग काय सांगता येत नाही. इथं स्थानिक स्वराज्य संस्थांचं अजून काय झालेलं नाही आहे आणि आता लोकसभांचं तर कसं काय करणार आहेत माहीत नाही. आणि त्यात आत्ता सध्या रिसेंटली गाजणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण, त्याच्यावरून सध्या सरकार इतकं संभ्रमात आहे. एवढे मोठमोठे घन विषय समोर असताना राजकीय भूमिका काय घेणार आहे किंवा इलेक्शनच्या बाबतीत नेमका निर्णय कसा घेणार आहे आणि काय घेणार आहे ते काही सांगता येत नाही.